2016 मध्ये इंजिनियरिंगचा फायनल इयर मध्ये शिकत होतो. इंजिनियरिंगचा आणि वास्तवाचा कुठलाही संबंध दिसत नव्हता. अशातच निर्माणच्या शिक्षण प्रक्रियेमध्ये सहभागी झालो. निर्माणच्या पहिल्या कॅम्प दरम्यान स्वतःची खरी ओळख होण्यास सुरुवात झाली. माझी मूल्य, स्ट्रेंथ आणि वीकनेसेस याबाबतची अधिक स्पष्टता येण्यास सुरुवात झाली. माझी गरज कुठे असा महत्त्वाचा प्रश्न माझ्या समोर उभा राहिला. एखादं काम करत असताना कोणती मूल्य असावीत आणि त्या मूल्यांवर ठाम राहण्यासाठीचे वेगवेगळे इनपुट्स मला कॅम्प दरम्यान मिळाले. झालेल्या शिक्षणाचा कामासाठी वापर आणि आता कामातूनच शिक्षण हे मत ठाम झालं. यातूनच माझ्या स्किल सेटचा वापर मी एखादा सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कसा करू शकतो याबाबतचा शोध सुरू झाला. दरम्यानच्या काळात मला वाचनाची आणि स्वतःचे क्रिटिकली अनालिसिस करण्याची सवय लागून गेली. वेगवेगळ्या लाईक माइंडेड मित्रमैत्रिणींचा एक समुदायच मला मिळाला. यातूनच अर्थपूर्ण जीवनाच्या शोधास एक नवी चालना मिळाली.